नमस्कार, मी वैद्य प्रभाकर शेंडे, वैद्य सुरु आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. इंटरनॅशनल मेन्स डेच्या निमित्ताने जे आपण लेक्चर सिरीज करत आहोत त्यामध्ये मी आज पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन पुरुषांमधील हा विषय मांडणार आहे. सध्या कोविड आणि वॅक्सिनेशन हे झाल्यानंतर शरीरावर होणाऱ्या वेगवेगळ्या परिणामांची आपल्याला कल्पना असेलच. यामध्ये पुरुषांमध्ये हे परिणाम जास्त गंभीर दिसतात. याची काही कारणं आहेत, जसे पुरुष जास्त बाहेर फिरत असतात, त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे टेन्शन जास्त आहेत, सोशल डिस्टन्सिंगचे रूल जास्त प्रमाणात त्यांच्याकडून मोडले जातात, मद्यपान, सिगरेट, तंबाखू ही व्यसन पुरुषांना यापेक्षा जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे पुरुषांना कोविड नंतर होणारे त्रास हे जास्त गंभीर स्वरूपाचे किंवा मृत्यूमध्ये त्यांचं प्रमाण जास्त दिसतं. त्यामुळे पुरुषांना कोविड नंतर ठराविक काळजी घेण्याची जास्त गरज आहे, त्याविषयी आज आपण बघणार आहोत. आधी आपण करोनामुळे होणाऱ्या वेगवेगळ्या दुष्परिणामांचं वर्णन बघूया. यामध्ये फुफ्फुसावर करोनाचा सगळ्यात जास्त परिणाम दिसतो. श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं, दीर्घकाळ चालणारा खोकला, खूप थकवा वाटणं की विश्रांती घेतलं तरी सुद्धा तो थकवा भरून न येणं, अशा पद्धतीचे बरेच त्रास अनेक दिवस राहिलेले आपल्याला दिसतात. यामध्ये काय होतं की करोनामध्ये हृदयात आणि शरीरातल्या रक्तवाहिन्यांना सूज येते, त्यामुळे त्याच्यातून वाहणारा रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे हृदयावर जास्त ताण येतो, फुफ्फुसावर जास्त ताण येतो, त्यामुळे त्यांची भरून येण्याची क्षमता कमी होते. याशिवाय रक्त गोठणं ही एक करोना व्हायरसची होणारी दुष्परिणाम आहे. त्यामुळे फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये छोट्या छोट्या गाठी निर्माण होऊन तिथे पल्मोनरी एम्बोलिझम यासारखे रोग तयार होऊ शकतात. याचा परिणाम म्हणून दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं, थोडासा जरी व्यायाम केला तरी खूप थकवा येणं असे त्रास दिसतात. आयुर्वेदाप्रमाणे आपल्याला याच्यावर खूप छान उपचार करता येतात. वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणायाम, व्यायाम, पथ्य, ठराविक गोष्टी खाण्यामध्ये घेणं, खाण्यामधून टाळणं, आणि याशिवाय रसायन चिकित्सा म्हणजे शरीरातील धातूंची, शरीरातील अवयवांची ताकद वाढवणारी औषधं अशी घेण्यात अशी आहेत, ती जर योग्य पद्धतीने घेतली गेली तर फुफ्फुसांची ताकद वाढते आणि हे त्रास आपल्याला कमी झालेले दिसतात. यानंतर आपण हृदयावर होणाऱ्या परिणामांबद्दल बघूया. हृदय हे सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे, जे श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण या दोन्ही संस्थेचं मूल असं आहे. त्यामुळे त्यामध्ये काही स्वरूपाचा बिघाड झाला, काही स्वरूपाचा प्रॉब्लेम आला तर त्याचे सर्व शरीरावर परिणाम दिसतात. दम लागणं, थोड्याशाही श्रमाने दम लागणं या हा हृदयावर असलेल्या ताणाचा एक लक्षण असू शकतं. आपण करोना झालेला असताना CRP किंवा डी डायमर अशा टेस्टबद्दल ऐकलं असेल, तर ह्या टेस्ट रक्तात गुठळी होण्याची आपली क्षमता वाढली आहे, आपली रक्तात गुठळी होण्याची परिस्थिती वाढली आहे ह्या दर्शवतात. तर ह्या टेस्ट सुद्धा नंतर करून बघायची गरज लागते. ज्या वेळेला करोनाच्या नंतर दम लागणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं ही लक्षणं निर्माण होतात. आत्ता आपण सध्या बघतोय की जिममध्ये व्यायाम केल्यानंतर अनेक तरुण अशा व्यक्तींचाही मृत्यू होतोय, पुरुषांचं जास्त प्रमाण आहे. किंवा काल परवाच्या पेपरमध्ये अशी बातमी होती की चोराच्या मागे पळताना पोलिसाचा मृत्यू झाला. तर ह्यामध्ये असं दिसतंय की करोना झाल्यानंतर परत जेव्हा तुम्ही तुमच्या कामाला जॉईन होता किंवा व्यायाम सुरुवात करता तेव्हा पूर्ण शक्तीने व्यायाम करणं हे योग्य नाही आहे. तुमचं फुफ्फुस, तुमचं हृदय पूर्ण ताकदीने अजूनही ते व्यायाम झेपण त्याला झेपणार नाही आहे, ते करू शकणार नाही आहे. तर तो क्रमाक्रमाने वाढवणं हे गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप व्यायामही वाढवणं, त्याप्रमाणे आहारही बदलणं हे गरजेचं आहे. करोना असताना, ताप आला असताना जसं आपण हलका आहार घेतो, जड पदार्थ टाळतो, दही किंवा दुधाचे पुरसे पदार्थ, खवा, चीज, पनीर हे पदार्थ कमी ठेवून त्याच्याऐवजी हलके पदार्थ घेणं आणि क्रमाक्रमाने व्यायाम वाढवणं, एकदम जिम जास्त न करणं किंवा एकदम रनिंग न करणं हे फार महत्त्वाचं आहे. याने हृदयावर अतिरिक्त ताण येणार नाही. याशिवाय जर तुम्हाला अशी काही लक्षणं असतील की छातीत थोडंसं दुखत असेल, दम लागत असेल, तर अशा वेळेला CRP किंवा डी डायमर अशा टेस्ट करून घेणं हेही नक्की करून घ्या. यानंतर खूप दिवस टिकणारा खोकला किंवा सर्दी हेही लक्षण खूप बघायला मिळतं. यामध्ये शरीरात खूप जास्त कोरडेपणा हे एक कारण असू शकतं. करोनामुळे फुफ्फुसामध्ये
आणि एकूणच शरीरामध्ये कोरडेपणा खूप वाढतो. अशा वेळेला नेहमीच्या आडुळसा किंवा असे औषधं घेऊन खोकला कमी होतो होत नाही, तर अशा वेळेला तूप किंवा घृतपाना आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे यांनी खूप छान परिणाम झालेले दिसतात. अमृतप्राश घृत किंवा दाढीमध्ये घृत अशा पद्धतीची घृत जी वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता, ज्याने तुमचा खोकलाही जाईल आणि शरीराची फुफ्फुसाची ताकदही वाढेल, हे तुम्ही नक्की करू शकता. करोनामध्ये एक खूप प्रकर्षाने दिसलेले लक्षण म्हणजे शुगर जास्त येणं. अनेक जणांना, पुरुषांना किंवा स्त्रियांना सुद्धा खूप जास्त शुगर वाढलेली दिसणं हे लक्षण करोना काळात दिसत होतं. यामध्ये लॉकडाऊनमध्ये घरात बसणं, व्यायामाचा अभाव, अतिशय जास्त खाणं, वेळ अवेळी खाणं, याशिवाय विविध प्रकारची मानसिक तणाव यामुळे रक्तातली साखर वाढत होती. करोनाचा उपचार करत असताना वापरलेले स्टिरॉइड्स हेही HbA1c किंवा ब्लड शुगर वाढण्याचे कारण होत होती. आत्ताच्या नवीन सर्व्हेनुसार वयवर्ष 30 ते 40 मधल्या 10 पैकी 1 पुरुषाला डायबिटीस डिटेक्ट होतोय करोना झालेल्या, असा सर्व्हे आलेला आहे. तर ही खूप गंभीर बाब आहे, त्याच्याकडे नीट लक्ष द्यायची गरज आहे. तर ज्यांना अशा पद्धतीचा काही त्रास होत असेल, वजन कमी होणं, खूप थकवा येणं, घाम जास्त येणं, खूप तहान लागणं, तर त्यांनी जरूर जवळच्या वैद्यांना दाखवून टेस्ट करून घ्याव्या. जर साखर वाढलेली असेल तर ती लवकर उपचार केले तर पूर्णपणे बरे होऊ शकते. अनेक वेळेला करोना काळात ही साखर आलेली असते, त्यामुळे ती करोनाचा एक दुष्परिणाम म्हणून आलेली असते, तर ती बरी होते. तो डायबिटीसच असतो असं नाही, तर ते निश्चित आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला जाऊन टेस्ट करून घ्यायची गरज आहे. तर ह्यासाठी खूप छान उपचार आहेत. यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे नियमित व्यायाम, नियमित आहार, पथ्य पाळणं आणि त्याच्याबरोबर औषधं, या सगळ्याचा एकत्रित जेव्हा तुम्ही उपयोग कराल त्यावेळेला तुमचा नक्की रक्तातील साखर हा जो त्रास आहे तो कमी होऊ शकतो. करोनामध्ये जॉईंट पेन किंवा सांधे दुखणं, वॅक्सिनेशन नंतर सांधे दुखणं या स्वरूपाचे खूप सारे रुग्ण बघायला मिळतात. चिकुनगुनिया या स्वरूपाचा जो पूर्वी आपण ताप पाहिला आहे त्याचाच हा एक प्रकार आहे असं आपण समजू शकतो. की छोटे सांधे अचानक सूज येणं, दुखणं, हलवताना सुद्धा खूप वेदना होणं ही त्याच्यामध्ये लक्षणं दिसतात. तर घाबरून जायची गरज नाही आहे, आपल्या आयुर्वेदिक उपचारांनी ह्याच्यावर पूर्णपणे हे बरे होऊ शकतात. यामध्ये सुंठीचा काढा, गुळवेलीचा काढा, वेगवेगळ्या प्रकारचे तापावरचीच औषधं जशी आपण पूर्वी घेत होतो महासुदर्शन काढा, याच उपायांनी हे पूर्णपणे बरे होताना आपल्याला दिसतात. याशिवाय पुरुषांच्या सेक्शुअल हेल्थमध्ये कोरोनानंतर खूप सारे बदल दिसायला लागलेले आहेत. अनेक जणांना इरेक्टाईल डिस्फंक्शन सारखा त्रास आपल्याला दिसतो. यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे रक्तवाहिन्यांना सूज येते, रक्तवाहिन्यांना आलेल्या सूजेमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होणं, लिंग कडक न होणं अशा स्वरूपाचा त्रास दिसतो. यामध्ये मानसिक हेतूही आपल्याला दिसतात. तर यामध्ये त्या त्या स्वरूपाची कारणं शोधून त्यावर उपचार केले असता हा त्रास पूर्णपणे बरा होतो असं दिसतं. तर याच्यामागे करोना आणि त्याच्यानंतर होणाऱ्या शरीरावर झालेला परिणाम हा मुळात कारण आहे हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार त्याचे औषध उपचार केले पाहिजे. करोना काळात लॉकडाऊनमध्ये आणि नंतर सुद्धा पुरुषांमध्ये विविध प्रकारचे स्ट्रेस, तणाव आपल्याला बघायला मिळत आहेत. मग ते सोशल असतील, इकॉनॉमिकल असतील, फायनान्शियल असतील, हेल्थनुसार असेल, आप्तजनांचा विरह झाल्यामुळे असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला तणाव बघायला मिळतात. आणि ह्या तणावामुळे विविध रोग दिसतात, जसं निद्रानाश, झोप न लागणं, ब्लड प्रेशर वाढणं, मानसिक अस्वास्थ्य, कामात लक्ष न लागणं, काम नीट न झाल्यामुळे कामावर परिणाम झाल्यामुळे काम कमी होणं, कामातून नोकरी जाणं, अशा पद्धतीचे आपल्याला रोग दिसतात. तर आपल्याला तणाव आहे हे आधी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, तर त्याच्या पुढे त्याच्यावर उपचार होऊ शकतात. ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यावर औषधी आणि दुसरे असे दोन्ही उपचार होऊ शकतात. आपल्या गुरूंकडे, आध्यात्मिक गुरूंकडे, काउन्सिलरकडे किंवा आपल्या ज्यांना आपण मानतो असे आपले जवळचे लोक ह्यांच्याजवळ व्यक्त व्हा, त्यांच्याशी आपले प्रॉब्लेम शेअर करा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याविषयी प्रॉब्लेम शेअर केल्यामुळे तुम्हाला हलकेपणा वाटेल आणि ह्याच्यानंतर जवळच्या डॉक्टर किंवा वैद्यांकडे जाऊन याच्यावर विविध प्रकारची औषध उपचार करून घेऊ शकता. जसं शिरोधारा आहे, नस्य आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे औषधं आहेत जे तुम्ही पोटातून घेऊ शकता,
आणि ह्या सगळ्याचा एकत्रित उपयोग केल्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य सुधारायला मदत होईल. आणि मानसिक स्वास्थ्य सुधारलं की त्याच्यामुळे जे होणारे रोग आहेत, जसा निद्रानाश असेल किंवा हायपरटेन्शन असेल, हे तुमचे नक्की कमी होतील. या सगळ्याचा एक सारांश म्हणून आपण काय करू शकतो, तर काही छान अशा नीलक्रम आहे जे आपण नक्की करू शकतो. एक म्हणजे अभ्यंग, रोज तेल लावून शरीराला, पूर्ण अंगाला तेल लावून गरम पाण्याने आंघोळ करणं, याने शरीरातला वात कमी होतो. स्पर्श झाल्यामुळे, तुमच्या शरीरातला वात कमी झाल्यामुळे तुम्हाला आतून बळकट वाटतं, तुमचे स्नायू कडक होतात, तुमचे स्नायू स्ट्रॉंग होतात, तुमची ताकद वाढते. यानंतर ध्यान, मनन, चिंतन हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही देव माना मानू नका, पण ध्यान करणं, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीच्या विषयी विचार करणं, डोळे मिटून बसणं आणि मन शांत करायचा प्रयत्न करणं, हे रोज तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असू दे. यानंतर व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. काहीच नाही तर किमान 20 मिनिटं सलग रोज चालणं हे नित्य नेमाने ठेवा, याने शरीरावर खूप छान परिणाम होतात. नित्य म्हणजे रोज करणं हे फार महत्त्वाचं आहे. एक दिवस केले, दोन दिवस नाही केले तर त्याला उपयोग नाही. रोज करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या शरीराच्या संवेदना ऐका. तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं की मला हे होते, ते होते, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित ते काहीतरी गंभीर असेल किंवा नसेलही, पण जे काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या जवळच्यांचा किंवा तुमच्या तज्ञांचा त्याविषयी सल्ला जरूर द्या. तुम्ही जितक्या लवकर एखाद्या गोष्टीवर काम कराल तितकं ती गंभीर व्हायच्या आधी तुम्ही त्याच्यावर उपचार करू शकता आणि तुम्ही ते हेल्दी राहू शकता. आज करोना आहे, उद्या तो कुठल्या तरी वेगळ्या स्वरूपाने आपल्यासमोर येऊ शकतो, परत लॉकडाऊन येऊ शकतं, ही भीती आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहेच. तर अशा वेळेला आपली जीवनशैली उत्तम ठेवणं हे आपल्या हातात आहे. इंटरनॅशनल मेन्स डेच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू शकतो की स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेद क्लिनिक.